मुंबई विमानतळावर एका विमानाचं क्रॅश लँडिंग झालंय. हे विमान आंध्रच्या विशाखापट्टणमवरून मुंबईला येत होतं. आता याचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर येत आहे. मुंबई विमानतळावर उतरताना पावसामुळे दृश्यमानता अतिशय कमी झालेली होती आणि त्यामुळे विमानानं क्रॅश लँडिंग केली आहे. विमानानं क्रॅश लँडिंग केल्यानंतर विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. ही दृश्य पहा, सीसीटीव्ही फुटेज आता या घटनेचं समोर आलेलं आहे. पहा हे विमान कसं लँड होतं आणि लँड होतानाच हे विमान क्रॅश झालंय. या विमानात दोन क्रू मेंबर्स होते आणि सहा प्रवासी. या प्रवाशांपैकी तीन जण जखमी झाल्याचं आता वृत्त आहे. हे विमान लँडिंग करतानाचं हे सीसीटीव्ही फुटेज आता लोकशाही मराठीच्या हाती लागलंय. ज्यावेळी विमान लँड होत होतं त्याच वेळी परिसरात टॅक्सी वेवर दुसरं विमानही होतं. टॅक्सी वेवरील त्या विमानाला हे विमान धडकलं असतं तर मात्र मोठा अनर्थ घडला असता. पण हे विमान लँड होत असतानाच क्रॅश झालेलं आहे. अगदी थोडक्यात मोठी दुर्घटना टळलेली आहे. दृश्य आपण पाहतोय. मुंबई विमानतळावर क्रॅश लँडिंग झालेलं आहे. ज्यावेळी हे विमान लँड होत होतं ही दृश्य आपण पाहतोय. ज्यावेळी विमान हे लँड होत होतं तेव्हा मात्र त्या परिसरात टॅक्सी वेवर दुसरं विमान सुद्धा होतं. अगदी थोडक्यात हा अनर्थ सगळा टळलेला आहे. सुदैवाची बाब, हे विमान जर त्या विमानाला धडकलं असतं तर मात्र मोठा अनर्थ घडला असता. या दुर्घटनेनंतर तीन प्रवासी जखमी झाल्याचं सुद्धा वृत्त आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.